नमस्कार, पुन्हा एकदा सरला फॅमिली व्लॉग या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. आणि आज आपण खूप अशी मस्त काळा मसाल्याची डुबुकवाड्याची भाजी बनवणार आहे. तर त्यासाठी हा काळा मसाला काढलेला आहे मी. तर त्यामध्ये हरभऱ्याची डाळ, खोबरं, हिरव्या मिरच्या, दोन कांदे भाजून घेतलेले आहे, लसूण आणि आलं आहे. आणि सगळं मी कढईमध्ये एकत्र टाकले तेलामध्ये. आणि मिरच्या तळतळ उडत आहेत, थोडंसं एक मिनटं झाकण ठेवलेलं आहे. आणि झाकण एक मिनटात काढलं तर मसाला बघा आपला खूप असा मस्त भाजला आणि मिरची अजिबात तळतळ उडत नाही. आणि इकडे साईड बाय साईड बेसन पीठ घेतलेलं आहे दोन वाट्या, त्यामध्ये लाल मिरची पावडर आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आणि पाणी टाकून मस्तपैकी कालवून घेते मी, त्याला मिक्स करून घेत आहे. माझ्याकडून पीठ थोडंसं पातळ झालं होतं तर तुम्ही त्यामध्ये मी यामध्ये गव्हाचं पीठ ॲड करणार आहे. तर तुम्ही पुन्हा डाळीचं पीठसुद्धा टाकू शकतात. आणि गव्हाच्या पिठामुळे काय होतं, जे वड्या होतात ना आपल्या नरम होतात खायला, आणि डाळीचं पीठ टाकलं थोडेसे नाही बरं होतात. तर मी आता गव्हाचं टाकलं आहे. आणि आपलं जे काळा मसाला आहे ना, तर ते वाटण मिक्सरमधून काढून घेतलं आहे. कढईमध्ये तेल घेतलं, कढीपत्ते टाकले आणि मस्त तडकू दिले. आणि ह्यामध्ये काळा मसाला टाकला आहे आणि मस्तपैकी त्याला चांगला परतून घ्यायचा तरी येईपर्यंत. आणि आजचा हा व्हिडिओ खूप असा मस्त होणार आहे. तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका. एकदम छोटा व्हिडिओ आहे आणि खूप अशी मस्त खायला आणि साधी सिंपल अशी मस्तपैकी झटपट बनणारी रेसिपी मी बनवलेली आहे. आणि अजिबात काहीच वेळ लागत नाही. आणि आता आपला मसाला परतत आहे. तर मसाल्यामध्ये एका थोडासा मटण मसाला, लाल मिरची पावडर तरी येण्यासाठी आणि थोडी हळद टाकलेली आहे. आणि पुन्हा चांगलं मिक्स करून घेते मी. आणि आता यामध्ये पाणी टाकत आहे, दीड तांब्या पाणी मी टाकलेलं आहे. कारण काय होतं, नंतर तो रसा आळतो वड्या टाकल्यावर घट्ट होतं, म्हणून थोडंसं पाणी टाकलं आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आणि आता याला उकळी येऊ दे. उकळी आल्या का यामध्ये आपल्याला मस्त भाज्याच्या आकारामध्ये वड्या सोडायच्या आहे. आणि आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओला तुम्ही अजून लाईक करेल नसेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करेल नसेल तर सबस्क्राईब करा. आणि बघा किती अशी मस्त तरी आलेली, अजिबात एकदम कमी तेल वापरले तरी किती मस्त तरी आलेली आहे. आणि मस्त रंग पण आलेला आहे. आता उकळी आली, यामध्ये मस्त छोट्या छोट्या भजावणी आकाराच्या वड्या सोडते. याला आम्ही डुबुक वड्या म्हणतो, तुमच्या तिकडं काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा. उन्हाळ्यामध्ये काय असते की भाजी जास्त मार्केटमध्ये भाज्या अवेलेबल नसतात, तेव्हा आपण ह्या अशा भाज्या मस्त असतात खायला, डाळी, कडधान्य किंवा हे बेसन पिठाची वेगवेगळे पदार्थ रेसिपी असतात. तर ह्या आणि खायला पण खूप चवदार लागतात आणि पोट भरतं, मुलं पण खुश होतात, सगळ्याला आवडतं. आमच्या घरात पण ही भाजी आहे, सगळ्यांना आवडते, खूप अशी मस्त लागते खायला पण. आणि आता हे बघा, माझ्या सगळ्या वड्या सोडून झालेल्या आहेत. आणि आता मस्तपैकी त्याला 2-3 मिनटं शिजू देते आणि शिजल्याच्या नंतर पुन्हा तुम्हाला दाखवते. तर बघा आपली भाजीला मस्त शिजलेली आहे आणि किती सुंदर अशी दिसत आहे बघा. आणि बघा कडाने किती मस्त तरी आलेली आहे. आणि आता ही भाजी मी ताटामध्ये सर्व करते आणि खूप असं मस्त ताट तयार करणार आहे मी. आणि बघा किती सुंदर वड्या दिसत आहे ना, कारण त्या काय होत्यात की आपण आधनामध्ये टाकलं ना, त्यानंतर बारीक जरी मीडियम आकार असला तर फुगून असे मोठे होतात, पण मला ह्या आकाराची वडी खूप आवडते. तर हे बघा, हे ताट तयार झालं आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल.